हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या टिकर मराठी या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मुंबईची जी काही ग्राउंड आहे ते सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये थोडासा बदल केला आहे, ठीक आहे. तर भरपूर जणांनी फोन केले, मेसेज केले की सर, मुंबईचे सर्व ग्राउंड आहे 13 तारखेपासून जे सुरू झाले त्यांच्यात काय काय बदल झालेला आहे. तर बघा, मुंबईच्या 3-4 ठिकाणी ग्राउंड सुरू आहेत, त्यामध्ये फक्त मरोल या ठिकाणी जे ग्राउंड होणार आहे त्यामध्ये फक्त बदल केलेला आहे. तर तुम्हाला एक शुद्धीपत्रक आलेलं आहे, ते मी वाचून दाखवतो. व्हिडिओ शांतपणे पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे नेमका. तर बघा, मुंबई पोलीस शिपाई 2021 ची जी भरती होती आता होतीये, शारीरिक मोजमापन मैदानी चाचणीबाबत हे शुद्धीपत्रक आहे, ठीक आहे. बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 ची शारीरिक मोजमापन चाचणी दिनांक 7/2/2023 काय 7/2/2023 पासून सुरू झाली आहे. दिनांक 1/3/2023 म्हणजे आत्ताची आहे, उद्याची जी तारीख आहे 1/3/2023 रोजी पोलीस शिपाई पदाच्या पुरुष उमेदवारांना शारीरिक मोजमापन मैदानी चाचणीसाठी सशस्त्र पोलीस मरोल मुख्यालय, बघा मरोल ह्या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं ग्राउंड आहे त्यांच्यामध्ये बदल आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. पुढे बघा, मुंबई येथील उमेदवारांना बोलवण्यात आले होते. सदर उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या वेळापत्रकात प्रशासकीय कारणास्तव त्यांनी जे काही शासकीय कारण आहे, कारण नेमकं काय आहे हे सांगितलं नाही, परंतु प्रशासकीय कारण आहे एवढं सांगितलेलं आहे. बदल करण्यात येत आहे, त्यात सुधारित दिनांक 13/3/2023 असा आहे. यास्तव संबंधित उमेदवारांनी दिनांक 13/3/2023 रोजी मरोल पोलीस मुख्यालय, मरोल पोलीस कॅम्प जवळ, मरोळ मुंबई 59 येथे प्रवेश पत्रावरील वेळाप्रमाणे उपस्थित राहणे आवश्यक आहे. पुढे बघा, महत्वाचं आहे, या व्यतिरिक्त मरोळ व्यतिरिक्त नायगाव पोलीस मुख्यालय आणि मुंबई विद्यापीठ कलीना मैदानी चाचणी वेळापत्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे फक्त मरोल या ठिकाणी तुमचं जे ग्राउंड होतं त्यामध्ये तारीख जी आहे त्यामध्ये बदल केलंय, परंतु नायगाव आणि कलीना या मैदानावर ज्यांचं ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचं त्याच तारखेला होणार आहे. पुढे बघा, याबाबत कोणतीही अनधिकृत सूचना विश्वास ठेवू नये. जर तुम्हाला कोणी सांगितलं की जे काही मैदानी चाचणी आहे की मरोल या ठिकाणी होणार आहे, त्याच्यानंतर नायगाव आणि तुमचं कलीना या ठिकाणी पण बदल झालेला आहे, असं काहीच झालेलं नाही, फक्त मरोल या ठिकाणीची तारीख बदललेली आहे. अशा अनधिकृत सूचनांमुळे मैदानी चाचणीत उपस्थित राहिले नाही. तुम्ही दुसऱ्याचं ऐकून या दोन ठिकाणी ज्यांचं ग्राउंड असेल ते सुद्धा गेले नाही तर तुम्हाला बाद करण्यात येणार आहे. उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत शारीरिक मोजमापन व मैदानी चाचणी दिनांक बदलून देण्यात येणार नाही, या संबंधी उमेदवारांनी नोंद घ्यावी, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला समजलं असेल काय आहे काय नाही, ठीक आहे. याची जशीच्या तशी PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकून देतो. बघा, ही महत्वाची अपडेट होती, खूप सारे फोन आले म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या टिकर मराठीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, गुड बाय, टेक केअर अँड लव यू गाईज, ऑल द बेस्ट.